मित्रांनो, आज आपण मा स्वच्छता अभियान मोहीम रुन्मोचन इथं निघत आहो. आता गाडीची पूजा झालेली आहे. आपत्ती व्यवस्थापन आणि छत्रपती तरुण मित्र हिंदवी परिवार, या हिंदवी परिवाराच्या वतीने वाशिम जिल्ह्यातून सर्व परिवार बांधव आम्ही आता सोबत निघत आहे. तर वाशिमहून रुन्मोचन इथे उद्याला मा स्वच्छता अभियान राबवल्या जाईल. आणि सर्व शिलेदार 17 फेब्रुवारीला सकाळी बरोबर 11 वाजता वाशिमवरून रुन्मोचनकडे रवाना झाले. यामध्ये मध्ये लागणाऱ्या अनेक गावांमधून आमच्यासोबत अनेक मावळे, अनेक शिवभक्त, अनेक शिलेदार समाविष्ट झाले. मित्रांनो, आज आम्ही आता पोचलेलो जांबरुण फाट्यावरती. जांबरुण फाट्यावरती आपल्या अजयच्या गावची जे कानडे भोवरीची महिला मंडळ आहे, दूध डेअरी महिला मंडळ, हे आपल्याला बघत असाल की ट्रकमध्ये बसेल आहे. आणि या ट्रकमध्ये भरपूर सामान असं आहे की जे आपल्याला रोडगे करण्यासाठी रुन्मोचनला हे आपल्याला कामी पडणार आहे. यांनी गेल्या 15 दिवसापासून गवऱ्याचं नियोजन, तुरट्याचं नियोजन आणि झाडूचं नियोजन करून आपण आता रुन्मोचनकडे जांबरुण महालीवर आणि कानडी भोयरून आपण निघत आहो. तर आता आपण पुढे जाऊया. वाशिमवरून निघाल्याच्या नंतर मंगरुळपीर कारंजा मार्गे आम्ही मूर्तिजापूरला पोहोचलो. मूर्तिजापूरला पुंडलिक बाबा संस्थानमध्ये आम्ही सुरुवातीला पोहोचलो. इथे पुंडलिक बाबाचे चरण स्पर्श करून त्यानंतर पुंडलिक बाबाची आरती करण्याचं नियोजन होतं. पुंडलिक बाबांनी अनेक समाजोपयोगी, त्याचप्रमाणे अनेक जनजागृतीचे कार्य आपल्या महाराष्ट्रभूमीमध्ये, विशेष करून विदर्भभूमीमध्ये केले. आणि याच पुंडलिक बाबाच्या चरणी आम्ही सुरुवातीला नतमस्तक होण्यासाठी आलो. इथे आल्यानंतर आम्हाला पुंडलिक बाबांचे बंधू विठ्ठल महाराज यांनी अल्पोपहार आणि चहाची व्यवस्था करून पुंडलिक बाबाबद्दल संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर आम्ही सर्वजण आरतीसाठी पुंडलिक बाबाच्या मुख्य मंदिरामध्ये आलो. पुंडलिक बाबाचं हे मंदिर प्रशस्त आणि खूप मोठं आहे. खूप उंच आणि देखणं हे मंदिर आहे. आणि या समाधी मंदिरामध्ये आम्ही पुंडलिक बाबाचं दर्शन करून, समाधीचं दर्शन करून आरती करण्यासाठी आलो. छत्रपती तरुण मित्र मंडळ, त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि हिंदवी परिवार शाखा वाशिम यांच्यासोबत अनेक मित्र, अनेक समाजसेवक, सर्व स्तरातील व्यक्ती आले. सोबतच हे जे तुम्हाला शिवभक्त दिसत आहेत आमचे, हे आहेत शिरपूर जैनचे. यांनी अतिशय सुबक आपल्या रांगोळीच्या कलेच्या माध्यमातून पुंडलिक बाबाची एक प्रतिमा इथे साकारताना आपण पाहत आहोत. मंत्रमुग्ध होईल अशी ही प्रतिमा साकारलेली आहे शिरपूरच्या शिवभक्तांनी. आपण पाहू शकता या कलेचं मोल करणं खरं तर अशक्य गोष्ट आहे. अगदी कमी वेळात, आरतीला सुरुवात होण्यापूर्वी कमी वेळात या मंडळींनी ही रांगोळी साकारली. आणि लगेचच आम्ही आरतीला आणि दर्शनाला समाधी मंदिरात गेलो, अर्थात गाभाऱ्यामध्ये गेलो.
संत पुंडलिक बाबा यांच्या आरतीच्या नंतर येथेच छोटेखानी सत्कार कार्यक्रम करून पुढे निघण्याचं नियोजन होतं. विठ्ठलराव पाटूळ महाराज जे सध्या सर्व हे सांभाळतात त्यांनी आपल्याला खूप मोठा मान दिलेला आहे का आरतीचा. इथली आरती म्हणजे प्रसिद्ध आरती. या आरतीला सर्वजण आपण उपस्थित होतो. महिला मंडळी बरीच उपस्थित होती. अजूनही आपले काही शिवभक्त पोहोचवायचे आहेत पण सर्वांनी या आरतीचा लाभ घेतलेला आपल्याला. आणि विशेष म्हणजे आपल्यासोबत साक्षात तर बाबा तर आहेत पुंडलिक बाबा. त्यांचे बंधू पण आपल्याला लाभलेले आहेत. तसेच आपले भीमकुमार जीवनाने जे आश्रयदात्यात आपले नेहमी सहकार्य असते हे इथून परत जाणार आहेत. ते आरतीसाठी फक्त इथपर्यंत आले आपल्या वाशिमहून. म्हणजे किती प्रेम असेल आपल्या हिंदवी परिवार छत्रपती तरुण मित्र मंडळ आणि आपत्ती व्यवस्थापनच्या पथकविषयी. ते इथपर्यंत आपल्याला सोडायला आले. इथून ते परत त्यांच्या घरी उद्या लग्न असल्यामुळे आणि बाबाईकडे उद्या लग्न असल्यामुळे बाबा पण सुद्धा आपल्यासोबत उद्याला राहू शकणार नाही. तरी तिकडली बरीच मंडळी आपल्यासोबत राहणार आहे. तरी मी आपले सरनौबत पंढरपूरचे संभाजीराजे भोसले हे आपल्यासोबत आहेत. दोन दिवस आपल्यासोबत राहतील. आणि मी त्यांना विनंती करतो की जे आपले सरनौबत आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी भीमसेठ जीवनाने त्यांना मी गाडगे महाराजांच्या हे देऊन त्यांना स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करतो. भीमकुमार जीवनाने तसेच जे आपल्या मोहिमेमध्ये सहभागी होणार आहे ते दोन दिवस विठ्ठलरावजी पातोड सर संस्थेचे विश्वस्त आणि सध्या गादी चालवणारे पुंडलिक बाबाचे एकमेव व्यक्तिमत्व आहे आणि फार मोठं व्यक्तिमत्व आहे. आपल्याला असं आरती आणि आपल्याला चहा पाण्याचं नियोजन त्यांनी सुद्धा केलेलं आपल्यासाठी इतक्या लोकांसाठी. मी त्यांचा आभार आहे आपल्या परिवारातर्फे. आणि त्यांचं असं सहकार्य आपल्याला लाभेल. तसंच मी त्यांना सुद्धा विनंती करतो योगगुरु मामा यांना की त्यांनी माझे आमदार पुरुषोत्तम राजगुरु साहेब आपल्यासोबत आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी विठ्ठलराव पाटील सरांचं स्वागत करावं. विठ्ठल पाटील सरांना मी विनंती करतो की आपण दोन शब्द आम्हाला मार्गदर्शन करावं. चराचरात वास करणारी चैतन्य शक्ती मुंगसाजी देव पुंडलिक देव पुंडलिक देवाच्या पदस्पर्शाने पाहून झालेला तुमच्या वाशिम जिल्ह्यातील तुम्ही जे बहुसंख्य मंडळी आलेले आहे तो काटा कोंढाळा दामरुण मंडळी वाशिमकर मंडळी म्हसरे साहेबांनी म्हटलं गादी चालवणार ही गादी वगैरे काही नाही. आणि मी तुम्हाला सांगतो तुकाराम महाराज म्हणतात संतांचे त्याप तर नव्हती संत मी काही संत वगैरे कोणी नाही पण भाग्यवान जरूरराव की ज्या आईच्या कुशीतून देव आले त्याच आईच्या कुशीतून मी आलो त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान मा सर्व मंडळींचं बाबांविषयी तर प्रेम आहेत. आताच मी गुरु महाराजांना सांगितलं की हे भक्तांच्या 10 रुपये 100 रुपये 500 रुपये 1000 रुपये वर्गणीतून झालेलं देणगीतून झालं वर्गणीतून नाही देणगीतून. आणि याला अशी कोणाची बा 50,000 किंवा 1,00,000 अशी देणगी नाही. बरेच लोक म्हणतात का हो किती वर्षापासून बाबा समाधीस्थ झाले अजून मंदिरला आलो. आपण तिथं आता चहा घेतला गादी समोर तिथं जर देवाला समाधी दिली असती म्हणजे आपण ते तर विधेयच होते त्यांनी देव सोडल्यावर जी समाधी दिली ते तिथं दिली असती त्याच वर्षी एक छोटंसं मंदिर उभं राहिलं असतं. पण आमचे जे मोठे भाऊ होते म्हणजे माझ्यापेक्षा मोठे पुंडलिक बाबापेक्षा लहान ते नारायण भाऊ म्हणायचे काम हो ना हो आज आपला दृष्टिकोन विशाल ठेवला पाहिजे. पुढे होत राहील आपल्या हातून नाही होईल ज्यांचं भाग्य असेल त्यांच्या हातून होईल पण आपला दृष्टिकोनच विशाल असला पाहिजे. आणि भव्य मंदिर दिसते भव्य मूर्ती दिसते भव्य सभागृह दिसते हा पुण्या इंजिनियरचा किंवा आर्किटेक्टचा प्लॅन डोक्यात आणून केलेला नव्हे. म्हणजे तुम्हाला का सांगतो गो एवढं मोठं का जेव्हा बाबा 9/10/1985 नारायण दशमीला देहावसान झालं देवाचं आणि इथे समाधी दिली तेव्हा आमच्या मूर्तीच्या पुरतेच एक ठेकेदार म्हणून त्यांना ठेकेदार म्हणतात साधे झालं पुंडलिकरावच नाव द्यायचं त्यांच्या आजोबांनी
बद्री बाबांची समाधी विठ्ठलाच्या मदारांच्या वडीत बांधली होती, म्हणून आम्ही देवीचं मंदिरही त्यांनीच बांधलं, गोरेगावचा दरबार त्यांनीच बांधला, ठेका देऊन म्हणून त्यांना बोलावलं. आम्ही तर बाबांच्या त्या सोहळ्यात होतो, त्यांनी इथं 11x11 समाधी खोदली. देवानी प्रेरणा दिली त्यांना असं म्हणा, आणि बाबांच्या प्रेरणेमुळे हे लोक मोठे झाले. एवढं मोठं समाधी मोठी झाल्यामुळे सत्संग मोठं झालं, सभागृह मोठं झाल्यामुळे मूर्ती मोठी, आणि या सभा मंडप मोठा. जेव्हा योग्य तेव्हा ते काम पूर्ण होईलच. आता यंदा बरंच काम होऊन जाईल, बोकटात गेलं म्हणून नाही. याचा निधी आता आमच्याकडे रेडी आहे. आणि यंदा तुमच्या वाशिम जिल्ह्यातली 4-5 मंदिरं आहेत, संस्थान आहेत, आणि अकोला जिल्ह्यातले 2 ब वर्गात गेला, आणि 5 कोटी निधी मंजूर झालेला आहे. मोठा भक्त निवास ह्या आपण जे आता आलो तिकडून याला पॅरलल होणार आहे. असो तुम्हा सर्व मंडळीचं हे सहकार्यच म्हणतो मी. तुम्ही बाबांच्या दर्शन झाल्या म्हणजे सहकार्यच झालं, बाबांचा आशीर्वाद तर तुम्हाला आम्हाला मिळेलच. पण तुम्ही इथं आले आणि देवाच्या चरणाशी लीन झाले, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि दरवर्षी माझी मेसरे साहेबांना किंवा जे कोणी कार्यकर्ते अजून असतील त्यांना विनंती आहे की तुम्ही रुग्णमोचनला नेहमी जाता. नेहमी म्हणजे वर्षातून एक वर्ग, त्या पिढीला एक चक्कर तरी सर्वांनी इथं या. आणि असा सोहळा दरवर्षी यानंतर सर्व शिवभक्त निघाले समोर ऋणमोचनला. कारण मुख्य जो कार्यक्रम आहे किंवा मुख्य जी मोहीम आहे ही ऋणमोचनला होणार होती, अर्थातच महास्वच्छता मोहीम संपूर्ण. आणि आपण पोहोचलेले आहोत ऋणमोचनला. गेल्याबरोबर सोबत घेतलेली सकाळपासून उपाशी असणारे सर्व शिवभक्त, सोबत घेतलेली आपली जेवण अर्थात शिदोरी, गेल्याबरोबर संध्याकाळी तेथील प्रांगणामध्ये भोजन करत होते. खरं तर सेवेची इच्छा असेल तर अशा मोठ्या गोष्टी घडतात. आदरणीय श्री मेसरे सर यांच्या नेतृत्वात संपूर्ण ही मोहीम घडत आहे. मेसरे सर म्हणजेच सेवाभाव असणारी व्यक्ती, आणि त्यांनी मागील 5 ते 6 महिन्यापासून या ऋणमोचनच्या महास्वच्छता मोहिमेचं नियोजन केलेलं होतं. आणि अखेर आज आम्ही या ठिकाणी पोहोचलेले आहोत महास्वच्छता मोहिमेसाठी. गेल्याबरोबर येथे दुसऱ्या दिवशीच्या भोजनासाठी येथे रोडगे, विदर्भाचं फेमस असणारं एक खाद्यान्न, रोडग्यासाठी खड्डा खोदून ठेवणे. आणि दुसऱ्या दिवशीची ही सकाळ अर्थात 18 फेब्रुवारीची ही सकाळ आहे. या सकाळी गरम गरम चहाचा आस्वाद घेतल्याच्या नंतर सर्व शिवभक्त कामाला लागणार होते. सकाळी 5 वाजता सर्वजण उठून तयारीला लागले. मोहिमेची सुरुवात अर्थातच योगाभ्यासाने झाली. मोहीम असेल आणि ती जर मुळात वाशिमवरून निघत असेल तर वानखेडे मामाचा योगानेच त्या मोहिमेची सकाळची सुरुवात होणार. सर्वजण इथे योगाभ्यासासाठी एकत्र जमलेले आहेत आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे योगामध्ये भरपूर ख्याती प्राप्त झालेले भरपूर अभ्यास असणारे वानखेडे मामा यांचा योग क्लास. आपण हे समोरची धर्मशाळा पाहत असाल, हे कारंजाचे कासट म्हणून लावटी म्हणून आहेत, रामप्यारीबाई लावटी, त्यांचा आपण शोध घेऊन मध्यंतरी कारंजाला ज्यावेळेस मीटिंग सभा झाली आपली त्यावेळेस त्यांचा खास उल्लेख केलेला आहे. सुरुवातीची धर्मशाळा ज्यामध्ये बाबा राहत होते ती समोरची, तिचं नाव लिहिलं आहे रामप्यारीबाई. आणि इथं सगळं हे बाबांनीच तयार केलेलं वैभव आहे. ज्यावेळेस पहिला झाडू इथं बाबाजी मागलेला आहे त्याच ठिकाणी आपण बसलेलो आहोत. इथं पूर्वीला काही नव्हतं, आता भरपूर आपल्या मूर्तिजापूर संस्थेचे अध्यक्ष देशमुख साहेब हे चांगल्या प्रकारे इथलं व्यवस्थापन सांभाळत आहे. मेस्त्रे सरांच्या प्रस्तावनेनंतर योग गुरु वानखेडे मामांनी योगाभ्यास सुरू केला.
आयुर्वेदी प्रगाढ पंडित आयुर्वेद शिरोमणि आचार्य जी इनके शिष्य उपस्थिति को नमन करते हैं, वंदन करते हैं। आज का यह मंगलमय दिन और यह मंगलमय दिन का ब्रह्म मुहूर्त आप सभी योग साधक हमारे काटेकर सर, हमारे मेजर सर, जो दिन रात ये मुहिम के लिए उन्होंने इतना पुरुषार्थ किया है, तो इसके लिए उतना एक बार अभिनंदन हो जाता है। इस अनुष्ठान के लिए हमारे यहाँ पर अभी जो संभाजी पाटिल भवन में इतने दूर से उपस्थित हुए, उनके लिए भी एक बार अभिनंदन हो जाए। इतने व्यवहारिक सर जो यहाँ पर आए, उनके लिए भी एक बार अभिनंदन हो जाए। हमारे बाजू में हमारे साईराम जी बैठे हैं, योगी, और ये सभी योगी जन हमारे मुख्य सर कहा थे सर, एक योगी परिवार के सभी लोग और आप सभी माता भगिनी, सभी ज्येष्ठ कनिष्ठ, आप सभी को मैं अभिवादन करता हूँ, सभी को नमन करता हूँ, सभी को वंदन करता हूँ, सभी को सुप्रभातम, सभी का स्वागत। आइए आज की योग साधना की शुरुआत कमर बर्तन सिद्धि करते हैं। कमर बर्तन सिद्धि करते हुए योग मुद्रा, ध्यान मुद्रा, शून्य मुद्रा, वायु मुद्रा, यानी जिनको वात रोग है वो ये वायु मुद्रा लगाए। ऐसे पहले ओंकार की आराधना तीन बार करेंगे, उसके पश्चात मंत्रोच्चार करेंगे, एक लंबी गहरी सांस भरते हुए आंखें बंद करिए और कमर बर्तन सिद्धि करिए। चलो जैसे कुर्सी पर बैठते ना, ऐसे आराम से कुर्सी पर बैठो सभी, ऐसे धीरे 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 आराम से, क्या बात है ना। चलो रिलैक्स, फिर से एक बार करने की कोशिश करो। चलो आराम से ऐसे, बहुत बढ़िया। अब दोनों हाथ कमर उठते, जिसके रुकते ना तो ये रोमांच करना है। जो योग करेगा वो रोगों से नहीं मरेगा, तो ये करना है सबको। करो थोड़ा सा लंबे लंबे सांस भर के देखो, करो कैसे करें। जिनका बीपी नहीं बढ़ता वो गति को करे, पर जिनका बीपी बढ़ता है ना 160 के ऊपर जाता है तो वो सामान्य गति से कर सकते। तो ये दो मिनट के लिए ऐसे, इससे क्या होगा, कफ दोषों का नाश होता। वात पित्त कफ दोष, तीन दोषों से तुम्हारे शरीर में बीमारियां पैदा होती हैं। क्या करना है, योग कैसे करना, क्या करना है, योग से क्या होता है ये पता ही नहीं, तो फिर रोग नहीं हो है ना। अभी तक पता ही नहीं था, अब स्वामी रामदेव ने सब जगह को बताया कि नहीं भाई योग करेंगे तो ही तुम्हारा जीवन है योग, नहीं तो फिर दवा खाने के सिवा इलाज है, और दवा खाना तुम्हारा रोग मिटाना।
दवाखाने में तुम जाओगे तो तुम्हारा तात्कालिक बीमारी दुरुस्त हो जाएगी, लेकिन परमानेंट दुरुस्त नहीं हो सकते। तो योग के द्वारा ही दिखा सबको ऐसे पेट को अंदर खींचना। अब तुम्हारे आते दिन भर सोई नहीं रहेंगे तो तुम्हारा भोजन बचेगा क्या? नहीं बचेगा। तो इसके लिए ये अभ्यास करना है। ऐसे कम से कम 3 बार करना है। बाह्य प्राणायाम, बाह्य प्राणायाम अग्निशान अग्निशान क्रिया में हाथों को ऐसे अंदर अंदर घुमाना पड़ता है। और ऐसे सिर्कुलेशन करो, लंबे लंबे सांस करो, तुम्हारा वेट भी कम हो जाएगा। ऐसे लंबे लंबे सांस। ऐसे कहा गया है न तस्य रोगो न जरा न मृत्यु, न तस्य रोगो न जरा न मृत्यु प्राप्तस्य योगात्मय शरीर। क्या कहा मैंने? अरे योग करोगे तो तुम्हें रोग होगा ही नहीं। न तस्य रोगो न जरा, अब योग करोगे तो जरा मैंने मातार्पण नहीं आया, मतलब मातार्पण येणार नाही, तुम्ही माथारे होणार नाही। जिससे बन पाता वो करे, कोई जबरदस्ती नहीं है। धीरे 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 अपने शरीर को। क्या बात, बहुत बढ़िया। और ऐसे अपने छाती पर रखो ऐसे, और फिर लंबा सांस भरो ऐसे, देखो ऐसे। चलो माथे पर लगाओ, करो ऐसे। जो शरीर है ना, ये मिट्टी का कच्चा घड़ा है। ये शरीर तुम्हारा क्या है? ये मिट्टी का कच्चा घड़ा है, इसको पकाना पड़ेगा। तो कैसे पकाएंगे? तुम व्यायाम से। क्या बात, तो में भर्ती हो जाओ, ये करो वो करो ऑपरेशन करो चलते रहता है ऐसा। तो ये करना है, ये करेंगे तो इससे भी बच जाओगे तुम। चल अब ऐसे माए से लेना, दाए से छोड़ना, आराम आराम से ऐसे। गुजरान करो गरीबी में, कुछ मौज नहीं अमीरी में। धन धन कर पैसा ले आवे, नाहक पीछे शोर लगावे। धन धन कर पैसा ले आवे, नाहक पीछे शोर लगावे। रहता नहीं है पास किसी में, कुछ मौज नहीं अमीरी में। गुजरान करो गरीबी में, कुछ मौज नहीं अड़ जावे। वैसी बुद्धि पाप करावे, जैसा जैसा धन बढ़ जावे। वैसी बुद्धि पाप करावे, फिर दुख होता है जी में। कुछ मौज नहीं अमीरी में। मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र की, योगेश्वर भगवान श्री कृष्णचंद्र की, हनुमान जी की, संत गाड़गी महाराज की, बजरंग बली की, भारत माता की जय। वंदे मातरम। योगाने ताजतवाने झाल्याच्या नंतर सर्वजण आजच्या स्वच्छता मोहिमेच्या तयारीला लागले। टी शर्ट वाटप करण्यात आले, बॅच लावण्यात येत होते, आणि समोर ज्यांना परत चहा घेण्याची इच्छा होती त्यांच्यासाठी चहाची व्यवस्था करण्यात आली। आणि याच ठिकाणी संत गाडगे बाबांनी पहिला झाडू मारला, इथून स्वच्छतेची सुरुवात केली होती। आणि म्हणूनच हे ठिकाण मोहिमेसाठी मेसरे सरांनी निवडलं।
चहाचा वाटप सुरू आहे. चहा झाल्याच्या नंतर लगेचच शिस्तीमध्ये राष्ट्रगीत होऊन मोहिमेला सुरुवात होणार होती. दुसऱ्या बाजूला मोहिमेच्या नंतरचं जेवणासाठी महिला मंडळ कामात मग्न होतं. वऱ्हाडची वांग्याची भाजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे, सोबतच रोडगे असं हे जेवणाचं नियोजन सुरू आहे. कुठल्याही कामासाठी श्रद्धा असावी लागते, मेहनत तिची तयारी असावी लागते, त्याचबरोबर आपल्या वेळेचा त्याग करण्याचीसुद्धा तयारी असावी लागते. त्यानंतरच सेवेचे कार्य घडतात. ही सर्व मंडळी येथे टी शर्ट वाटत आहे आणि प्रत्येकाला टी शर्ट देऊन महास्वच्छता मोहीम सुरुवात होणार आहे. या मोहिमेमध्ये सरकारी नोकर, समाजसेवक, उपजिल्हाधिकारी, विभागीय अधिकारी असे अनेक व्यक्ती असूनसुद्धा कोणालाही जाणवत नव्हते. हे सर्व बघा झाडू, आता यानंतरची तयारी संपूर्ण स्वच्छता करण्यासाठीची होती, त्यामुळे संपूर्ण ट्रकमधील माल खाली उतरवणे सुरू होते. ह्या गौऱ्या एका सुवर्ण सकाळी आनंदी वातावरणामध्ये पाखरांच्या मंजूळ आवाजामध्ये ऋणमोचनमध्ये या मोहिमेची आता सुरुवात होणार आहे. जे पेटून देतील त्यांनी हातात घालू नका. जे कचरा पेटून ऐकून घ्या, इथला कचरा उचला घरापर्यंत जायचा, याकडचा पूर्ण असं जिथं ग्राउंड दिसते तुम्हाला इथं काही, या मागच्या साईडला ग्राउंड मोकळा आहे, ते पण बघायचं आपल्याला. कचरा काही परिसरात आपल्याला काही दिसलं पाहिजे, येता जाता परिसर एवढी काळजी सगळ्यांनी घ्या, आपल्या सगळ्यांची स्वतःची काळजी घ्या आणि मग स्वच्छता करा. धन्यवाद. हे सेवा कार्य करण्यासाठी आपल्याला पुण्याचा वाटा वाटून घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत हे सर्वांनी समजून घ्यायचं आहे. त्या क्रमांका जागा आहे किंवा एखादं झाड आहे, त्या झाडाजवळ जाण्याचं नाही, झाडाच्या बाजूला जाण्याचं. एखादं झाड किंवा त्या झाडाखालचं जाळलं तर झाड वाहून जाते, म्हणून झाडाच्या बाजूला जाळायचं आहे. आणि डांबराचे झाडू डांबराचा रस्ता आहे. जय समाजातला जो अंधार आहे, जशी स्वच्छता घालण्याचीच नसते तर समाजामध्ये सुद्धा खूप अस्वच्छता असते, जसे की रूढी परंपरा असतील, अंधश्रद्धा असतील, आणि या सर्व समाजातील अनिष्ट रूढी परंपरा आणि अंधश्रद्धेची सुद्धा घाण गाडगे महाराजांनी दूर केली. म्हणून आज अवघ्या देशात नव्हे तर जगात गाडगे महाराज वंदनीय आहे. या मोहिमेची सुरुवात आपण महाराष्ट्र गीताने करणार आहोत. ज्यांना म्हणता येत नाही सोबत बोलायचं, ज्यांनी म्हणता येत नाही त्यांना त्यांनी सावधानतेने उभं राहायचं. एकाच महाराष्ट्र गीत सुरू. जय जय महाराष्ट्र माता, जय महाराज
खूप मोठ मुलाचं संघटन त्यांनी केलेलं आहे, परंतु काय वळुंद ठिकाण स्वयंपाकाचं ठिकाण पाणी या गोष्टी आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याबद्दल आम्ही हिंदवी परिवार छत्रपती तरुण मित्र मंडळ आपत्ती व्यवस्थापन पथक त्यांचा एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करतो. उपजिल्हाधिकारी साहेब यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी एक गाडगे बाबाची प्रतिमा देऊन त्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. येथून आता प्रत्यक्ष महास्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. संत गाडगे बाबा यांचा जन्म तसा शेणगावला झाला, परंतु येथे ऋणमोचनला त्यांनी स्वच्छता मोहीम सुरू केली, अर्थात ही त्यांची कर्मभूमी आहे आणि म्हणून ही स्वच्छता मोहीम येथे राबवत आहोत. संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव देबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांनी या ठिकाणी आपली कर्मभूमी मानून येथून आपल्या स्वच्छतेला सुरुवात केली होती, अर्थात पहिला झाडू त्यांनी याच ठिकाणी मारला होता आणि म्हणून या ठिकाणावरून ही सुद्धा मोहीम सुरू झालेली आहे. इथे कालपर्यंत खूप मोठी यात्रा होती आणि त्या यात्रेचा जो कचरा पडलेला आहे तो कचरा साफ करण्याचं काम हे जे माझ्या पाठीमागे सुरू दिसत आहे, हे अकोला वाशिम आणि अमरावती या चारही जिल्ह्यातून आलेले शिवभक्त आहेत, महिला मंडळसुद्धा आहे, त्याचप्रमाणे असे छोटे छोटे जे मुलं आहेत यांनीसुद्धा याच्यामध्ये खूप धीरेने सहभाग घेतला. हे स्वच्छ गाऊन झालेलं आहे. यानंतर आम्ही नदीच्या पलीकडे जिथे यात्रा भरली होती त्याचंसुद्धा स्वच्छता करणार आहे. तर हळूहळू किंवा टप्प्याटप्प्याने तुम्हाला ही स्वच्छता म्हणून दाखवलं आहे. मिष्टान्न करून खायचा असतो हे बाबांना त्याचा उदंड आला आणि आईला म्हणाले त्या घर मालकीला माय मला भाकर दे. बाई आली शिवे भाकर घेऊन सकाळची घ्या बाबा. गाडगे बाबांनी सांगितलं की मला तुमच्या इथं जे जेवण पकले असेल ते मला जेवायला द्या. त्यांनी काही दिलं नाही, त्यांच्या घरच्या मालकाला सांगितलं आणि घरचे मालक हातामध्ये देत घेऊन गाडगे बाबाजवळ आले. काय पाहिजे? मिष्टान्न पाहिजे. गाडगे महाराजांनी फक्त स्वच्छताच केली नाही तर समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाचा मार्ग अवलंबला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांना विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. 1992 साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारशाच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारू व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही घडले नडले, कोठेही काम करायचे असले की गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत असत. असे अनेक समाजोपयोगी कार्य त्यांनी केले. सार्वजनिक हिताची कामे सर्वजणांनी एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकऱ्यांना शिकवला. दिनांक 1 फेब्रुवारी 1905 रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले.
वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रतच सोडले नाही. म्हणून आपल्याला आठवत असेल, पंढरपुराला गेल्याच्या नंतरसुद्धा विठ्ठलाच्या पाया पडण्याऐवजी त्यांनी तेथील स्वच्छता केली आणि हीच स्वच्छतेचे व्रत घेऊन त्यांनी अखंड महाराष्ट्रभर संदेश दिला. हिंदवी परिवार, छत्रपती तरुण मित्र मंडळ आणि मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन पथक वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने ही सुद्धा मोहीम इथे राबवण्यात येत आहे. हा जो आता आपण पोचलेले आहोत या नदीच्या घाटावर, हा जो नदीचा घाट तुम्हाला दिसत आहे हा स्वतः गाडगे महाराजांनी बांधलेला आहे. तेव्हा येथून अनेक भाविक घसरत होते तेव्हा गाडगे महाराजांनी स्वतः खोदून हा घाट बनवला. त्यानंतर त्याला चिरेबंदी करण्यात आलं. हा सुद्धा घाट बघा, गाडगे महाराजांनीच स्वतःच्या हाताने तयार केलेला घाट आहे. गाडगे महाराज कीर्तनातून अगदी सोपे आणि साधे उपदेश देत असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवाधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातीभेद पाळू नका, अस्पृश्यता पाळू नका, असे आपल्या कीर्तनातून ते नेहमी सांगत असत. आणि आता आलो आम्ही नदीमध्ये. या नदीमध्ये सुद्धा अनेक निर्माल्य भाविकांनी टाकलेले आहे. हे निर्माल्यसुद्धा साफ करण्याचं काम, स्वच्छ करण्याचं काम सर्व या शिवभक्तांकडून होत आहे. सोबतच आमच्याकडे प्रति गाडगे बाबा सुद्धा आहे. अनेक ठिकाणी अर्थात नाशिक, देहू, आळंदी, पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी गाडगे महाराजांनी धर्मशाळा बांधल्या, जेणेकरून तेथे जाणाऱ्या सर्व भाविकांची सोय, तेथे राहण्याची सोय व्हावी हा त्यामागचा उद्देश होता. गोरगरीब जनतेसाठी छोटी मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली. आपण गाडगे महाराजांचं संपूर्ण चरित्र पाहिल्याच्या नंतर खरी लोकसेवा जी केली ते गाडगे महाराजांनी केली हे आपल्या लक्षात येईल. महाराष्ट्रातील संत परंपरेबाबत ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी 20व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली असे म्हटले जाते. कारण प्रत्यक्ष काम करणे गाडगे महाराजांनी लोकांना शिकवले. महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहे. पूर्णा नदीचं जे पात्र आहे, म्हणजे निर्माल्य वगैरे टाकून जे अस्वच्छ झालं होतं, त्यानंतर काही प्लास्टिक ग्लास, कप आणि काही कॅरीबॅग्स त्या पात्रामध्ये पडल्या, त्या स्वच्छ करून नदी पात्र सर्व मोहिमेतील शिलेदाराकडून स्वच्छ करण्यात आले. आणि यानंतर आम्ही जाणार आहोत नदीच्या दुसऱ्या बाजूला आणि तिकडची जवळपास 2 तासाची स्वच्छता आम्ही करून, 2 ते 3 तासाची स्वच्छता करून त्यानंतर गाडगेबाबांनी जे वृक्ष लावलेले आहेत तिथे मुद्गलेश्वर आणि त्या मुद्गलेश्वराची आरती सर्वजण करणार. या मोहिमेमध्ये प्रशासकीय, राजकीय, त्याचप्रमाणे सरकारी कर्मचारी असतील, शेतकरी बांधव असतील, सामाजिक क्षेत्रातले अनेक मंडळी असतील सहभागी झालेले होते. पण सर्वजण येथे शिवभक्त म्हणून होते. सागर उत्तमराव देशमुख, विश्वस्त मूर्तिजापूर गौरक्षण संस्था, त्यानंतर ऋणमोचनचे प्रथम नागरिक सरपंच विनोदराव, त्यानंतर उपसरपंच विश्वासराव पाटील, नारायणरावजी रामचंद्र कोळसकर, वसंतरावजी देशमुख, माजी आमदार पुरुषोत्तमजी राजगुरुसाहेब वाशिम, त्यानंतर नितीनजी व्यवहारे साहेब उपजिल्हाधिकारी अमरावती, प्राध्यापक संजयजी खडसे उपविभागीय अधिकारी दारव्हा, डॉक्टर संभाजी भोसले सर मोहीम सरनोबत हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्य, डॉक्टर
भगवंतरावजी वानखेडे मामा योग गुरु पतंजली भारत स्वाभिमान कोषाध्यक्ष वाशिम श्री बाळकृष्ण ढोबळे सरपंच बाभुळगाव आशिष बिजवल साहेब उपजिल्हाधिकारी अमरावती राजकुमार पटेल साहेब त्यानंतर शाहू लिंगारे सर पंढरपूर शिवसेना शिंदे गटाचे वाशिम शहराध्यक्ष शामभाऊ दुरतकर सुनील कल्ले सर हरिहर निमकंडे सर असे अनेक जण सहभागी होते. या ठिकाणी आपण असलेला एक एकदम पवित्र जागा आपण तिथं साफसफाई केलेली आहे या परिसराची. तिथे गाडगे महाराजांनी जे अन्न पांगळू असतात आपले बांधव रोगी असतात अशा लोकांची दीनदयाल लोकांची नदीच्या पात्रामध्ये त्यांची आंघोळ घालून त्यांना स्नान घालून एक त्यांच्यावरील जे आजारीचं डोंगर होतं ते गाडगे बाबांनी दूर केलं. बरेचसे आजार या नदीमध्ये गाडगे बाबांनी बलवलं. महारोग असेल कुटुंबी असेल अजून कोणते दुर्गंधी आजार असेल त्या नदीच्या पात्रामध्ये चहा पिऊन जास्त कचरा आहे कमी होतं सगळ्यांना झाडू सोबत सगळ्यांना बोलणे सोबत आणि त्या रोगापासून या रोगापासून. मित्रांनो आज आपण दिनांक 18 महास्वच्छता मोहिमेचं आयोजन रुणमचे नेते एक परिसर आपला इथं आमला गाव आहे या नदीचं महत्त्व असं आहे की या नदी पूर्णा नदीमध्ये बाबांनी खूप मोठे काम केलेलं आहे. या साईडचा घाट पण बांधलेला आहे या साईडचा घाट बांधलेला आहे असे 3 घाट इथं बांधलेले आहेत. हा चौथा मागीलचा घाट बांधलेला आहे आणि इथं खूप मोठं समाजकार्य बाबांनी केलेलं आहे. आणि आता आपण मोठा परिसर जे मुद्गलेश्वर महाराजांचं संस्थान आहे त्या परिसरामध्ये स्वच्छता करण्यासाठी आपण जात आहोत. तर आता आपल्याला थोडी 15 चहा पाणी अटकून पुढच्या मोहिमेला आपण महास्वच्छता अभियानाला सुरुवात करणार आहे. तर आपण सर्वांनी चहा घेऊन आणि पाणी पिऊन या साईडला आपल्याला स्वच्छता करायची आहे. तर आपण पुढे निघूया. गोपाला देवकनंदन गोपाला असे घोषणा करत हे कीर्तन म्हणत ही स्वच्छता सुरू होती. याचबरोबर मोरे काका व काकू व्यवस्थापक आमला ऋणमोचन हे सुद्धा या मोहिमेत होते. अकोला जिल्ह्यातील हिंदवी परिवाराचे भूषण बापट पद्मिनी गावंडे देशपांडे त्याचबरोबर सावजी हे सर्वजणसुद्धा या मोहिमेत सहभागी होते. सर्वच जणांची नावं येथे एखादं नावसुद्धा होकू शकतं परंतु यापेक्षाही जास्त सगळे शिवभक्त इथे हजर होते. कुठलीही मोहीम म्हटलं की त्यासाठी सहकार्य असणे फार आवश्यक असते. या मोहिमेसाठी राजू सहातोंडे किशोर वाघमारे अजय भोयर अनिल वाघ भारत ढोबळे दीपक एकाडे सर सुखदेव राजगुरु गोपाल धनुडे जय आंबटपोरे आनंदा भोयर तेजराव जाधव विश्वंभरअप्पा महाजन आदेश कहाते सर अश्विन काटेकर राजू खंदारकर नरवाडे सर संदीप कड आणि त्याचबरोबर महिला मंडळामधून महिला आघाडी आहे सौ लता धामणे सौ प्रतिभा जाधव कुमारी कविता वाघमारे नंदिनी संदीप कड मधुकर चहाकर सालतवाडा संजय वानखडे सालतवाडा विजय बावणे गाजीपूर संदीप मुसळे वाशिम दरणे महाराज. दरणे महाराज तर आपल्याला गाडगेबुवाच्या भूमिकेमध्ये आपल्याला इथे आपलं उद्बोधन करताना दिसत आहेत. या सर्वांच्या सहकार्याने त्याचबरोबर म्हणजे या सर्वांच्या सहकार्याने ही मोहीम येथे संपन्न होत आहे. हा यात्रेचा मुख्य भाग आहे. येथे सगळ्यात जास्त कचरा आपल्याला दिसेल आणि हा कचरा उचलणे यासाठी आम्ही ही मोहीम आयोजित केलेली आहे. मित्रांनो या रिनमोशनला जी यात्रा भरते त्या यात्रेचं जे दुकान आहे हे दुकान भरपूर कचरा मागे सोडून जातात. जसं की
आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता. ही जी मोहीम चालू आहे या मोहिमेसाठी आणखी अनेकांचे सहकार्य लाभले, जसे की व्यसनमुक्ती सम्राट मधुकर महाराज खोडे मंडळ बाभूळगाव, इंदुजा महिला दुग्ध उत्पादक संघ कानडी, विठ्ठल मंदिर शुक्रवार पेठ भजनी मंडळ वाशिम, पतंजली योग समिती वाशिम, श्री श्री रविशंकर परिवार वाशिम, शिव छत्रपती बहुउद्देशीय तरुण मित्र मंडळ वाशिम, छत्रपती तरुण मित्र मंडळ तथा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन मंडळ वाशिम, संत गाडगे बाबा बहुउद्देशीय महिला मंडळ किनी रोकडे कारंजा, गजानन महाराज महिला मंडळ शिवाजीनगर वाशिम, साईबाबा भजनी मंडळ शुक्रवार पेठ वाशिम, कहाते कॉमर्स अकॅडमी ग्रुप वाशिम, या सगळ्यांचं सुद्धा या मोहिमेसाठी भरपूर असं सहकार्य लाभलं. आणि या सर्वांच्या मोहिमेमुळे म्हणजे मदतीमुळेच ही मोहीम यशस्वी होत आहे. या संपूर्ण ग्राउंडमधील जो कचरा आहे हा भरपूर कचरा जे सरांचा जाळता येत नाहीत, पर्यावरणाला घातक आहेत, अशा गोष्टी आम्ही पिशवीमध्ये भरल्या, त्या सोबत आणल्या आणि जे जाळता येतं कागद त्याचप्रमाणे पात्र द्रोण हे इथे जळून टाकले. मित्रांनो, आपण पाहत असाल तो पूर्वीचा जो कचरा होता, आता जो जाळला आम्ही, पुष्टाचा जो कचरा होता, काळ्याचा जो कचरा होता तो जाळलेला आहे, आणि मेन कापडाचा जो कचरा होता तो आम्ही पोत्यामध्ये भरलेला आहे. तर आपण पाहत असाल की पूर्वी आणि आता या परिसरामध्ये तुम्हाला फरक जाणवत असेल. तर आता आजही आता आमचं काम चालू आहे की हा कचरा, काही जे पुष्ट वगैरे यात्रेतले पडलेले आहेत, या पुष्टाचा आम्ही विल्हेवाट लावत आहे आणि जे पन्ने आहेत ते आम्ही जमा करत आहे. आपण पाहत असाल की सगळ्याच ठिकाणी पांढरा पांढरा काही कचरा दिसतो आणि साफ केला एरिया आणि कचरा केलेला एरिया आपल्या लक्षातच येतो. आम्ही आता 11 वाजेपर्यंत स्वच्छता मोहीम पूर्ण करणार आहे. आमचं अजूनही काही मित्र बांधव येत आहेत आणि आम्ही आता हे सर्व कचरा साफ करण्यासाठी लागलेलो आहोत. तर धन्यवाद. गाडगे बाबांनी लोकांच्या आरोग्याचा विचार करता स्वच्छतेचे संदेश दिले. बहुतांश आजार हे अशुद्ध पाणी, अस्वच्छ परिसर, वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव यामुळे होतात. शासनाने 2000 आणि 2001 पासून संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात केली. प्रचंड लोकसहभागाने या चळवळीला लोक चळवळीचे रूप प्राप्त झाले आणि खरं तर तरीसुद्धा शासनाला सुरुवात करायला उशीर झाला, कारण गाडगे महाराजांनी एवढ्या आधी एवढे संदेश दिलेले असतानासुद्धा जनतेने सुद्धा या गोष्टी लक्षात घेऊनच आपल्या आरोग्याबाबत जागृत व्हायला हवं होतं. परंतु प्रत्येकाच्या सुरुवातीला ज्या गोष्टी होतात त्याच गोष्टी शेवटपर्यंत टिकतात असेही नसते. ती योजना जोपर्यंत असते तोपर्यंत गावातूनही स्वच्छता राबवली जाते आणि त्यानंतर मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. आता स्वच्छता झाल्याच्या नंतर इकडे आम्ही आलेले आहोत. हे विदर्भाचं अर्थात वऱ्हाडचं रोडगा. तुम्हाला रोडगा कसा बनवतात ते सुद्धा मी दाखवणार आहे. शेणाच्या जे गोवऱ्या असतात त्या गोवऱ्यामध्ये त्याला भाजल्या जातं आणि ही ज्या आमच्या महिला आहेत रोडगा बनवण्याचं काम करत आहे. बघा रोडगा कसा बनतो. रोडगा तुरीचं वरण, त्यावर तूप आणि वांग्याची भाजी असं हे जेवण. गाडगे महाराजांनी आपल्या जवळून अनेकांना जीव घातलं. जसं हे रोडगे असतील किंवा जेवणाचं सर्व साहित्य असेल हे आपापल्या घरून 1-1, 2-2 किलो आणलेलं आहे, जेणेकरून आपल्या स्वतःचं होऊन अजून 1 ते 2 जणांचं आपण पोट भरू शकू एवढं अन्नधान्य प्रत्येकाने घरून आणलं, ते एकत्र केलं आणि त्यानंतर येथे ऋणमोचनला आल्याच्या नंतर ते एकत्रित शिजवून येथे जेवण करण्यासाठी तयार करण्यात येत आहे.
म्हणजेच गाडगे बाबांनी सुद्धा ह्या गोष्टी केल्या. एक कुणीही आपल्याला अन्नदान करू शकलं असतं, परंतु गाडगे बाबांच्या संदेशानुसार ह्या गोष्टी मिश्रे सरांनी आम्हाला सुचवल्या आणि प्रत्येकाच्या घरून जवळून हे अन्नदान होत आहे. संत गाडगे बाबांनी दशसूत्री संदेश आपल्याला दिलेला आहे. गाडगे बाबा प्रबोधन काव्य त्याला म्हणतात. भोकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या नागड्यांना वस्त्र, गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत, बेघरांना आसरा, अंधपंगू रोगी यांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, पशुपक्षी मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुणींचे लग्न, दुःखी व निराशांना हिंमत, गोरगरिबांना शिक्षण, हाच आजचा रोकडा धर्म आहे, हीच खरी भक्ती व खरी देवपूजा आहे, असं गाडगे बाबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. सकाळी जवळपास 12 वाजेपर्यंत 7 ते 12 पर्यंत स्वच्छता केल्याच्यानंतर स्वयंपाक इकडे तयार होत होता. हा जो आणलेला आम्ही स्वयंपाक होता, सोबत आणलेलं अन्न होतं, हे ऋणमोचनमध्ये उपस्थित असणारे सोबतचे शिवभक्त, त्याचबरोबर तिथे असलेले जेवढे मिळतील तेवढे सर्व भाविक त्यांना एकत्र बसवून या मंदिरामध्ये आरतीच्या नंतर एकत्र सर्वांना भोजन दिलं आणि गाडगे बाबांच्या संदेशाला थोडंफार का होईना जागण्याचा प्रयत्न केला. हे मुद्गलेश्वर, आता मुद्गलेश्वराची आरती केल्याच्या नंतर भोजन करून पुढे गाडगे महाराजांच्या इतर ठिकाणांना सुद्धा भेट द्यायची आहे, दर्शन घ्यायचं आहे, नतमस्तक व्हायचं आहे. Thank you.
हे वर पाऊल पडलेला आहे, नक्कीच आपण भाग्यवान आहे, नक्कीच आपल्याला गाडगे बाबा इथून नंतर पावणार आहे, कारण आपण सगळ्यांना झाडूला हात लावलेला आहे, कचऱ्याला हात लावलेला आहे आणि आपल्याला नक्कीच चांगलं काम आपल्या हातून होणार आहे. त्याच्यानंतर असंही आपला परिसर असेल, आपला घर असेल, आपला स्वच्छ एरिया असेल, नक्कीच दुसऱ्याचं न पाहता आपलं स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करा, म्हणजे आपण खरी गाडगे बाबाची पुण्याही आपल्याला आपली असं समजेल. आपला परिसर हा स्वच्छ ठेवाचा नेहमी हा ध्यान घेऊन आपण पुढे पुढे निघत आहे. आता या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांना आपल्याला बरीच मदत केलेली आहे, इथले मंदिर समितीचे आपले मोरे काका आपल्याला माहीत आहे असले का, हे मोरे काका गेल्या कित्येक दिवसापासून इथली सोय व्यवस्था पाणी पासून आपल्याला काही कमी पडू दिलं नाही. या माणसांनी पडद्या मागचे कलाकार याच्या आत पाण्याची व्यवस्था पाणी आपल्याला काहीच कमी पडलं नाही, तर नदीला पाणी नाही आहे, वाहतं पाणी नाही, प्याला पाण्याची व्यवस्था नव्हती. या माणसांनी आपल्याला भाकरीचं पाणी बरोबर सगळं भरून साफ सफाई करून सगळी व्यवस्था आपली लावलेली आहे. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया आणि त्यांना फार मान सन्मान, कारण इथं आपल्याला एवढं मोठं जे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे, लाईटा पासून रात्री काहीच व्यवस्था आपल्याला त्रास झाला नाही आहे, संडास सोडून इथं आपल्याला नाही असल्यामुळे या माणसाचं मी खास मनापूर्वक स्वागत करतो. आमच्या इथे माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू यांना विनंती करतो की यांचा सन्मान करावा. आमचं काम केलेलं आपण सगळ्यांनी भजनाचा स्वाद घेतलेला आहे, रात्री अकरा साडे अकरा वाजेपर्यंत सगळ्यांनी भजन म्हटलेलं आहे, कारण नाव याच्या आमचे संदीप कलचे चिरंजीव आणि ते गावंडे मॅडमच्या मुलं आणि मुलं
त्यांना पण आम्हाला सन्मान करा. तसं तिथं कोणी ग्रुप आलं चॉकलेट देतून आणता रेडी. ज्यांनी कित्येक दिवसापासून झाडू तयार केलेला आहे त्या गावाने पहिली मीटिंग झाली अशी प्रेरणा घेऊन आम्ही त्या कार्यक्रमाची रूपरेषा आखली. असं हे कानेडी गाव तिथलं दुग्ध विकास कोणत्या महिला म्हणतो बिंदूच्या महिला मंडळ दूध उत्पादक यांना विनंती करतो या महिलांना मी की त्यांनी आपला मान स्वीकारावा. कारण खूप दिवसापासून तुम्ही मेहनत करत होता त्यांनी इथे घेऊन मस्त स्वच्छता आपण राबवलेली आहे. सर्वात पहिली हे लोक इथले मोठे डॉक्टर आहेत पण दवाखाना बंद करून आलेला आहे. त्यांनी रोडगे बनवलेलं गाजीपूर महिला मंडळ ज्या खास बनवल्या तर आपण यांना विनंती करतो मी की त्यांनी सुद्धा यावं गाजीपूर महिला मंडळ. विनमोचनला येत असतात तर त्यांनी प्रोत्साहन करून लोकांना सांगून स्वतःच आणलेलं असं आमचे सर जय आपण पुरे किंवा नेतृत्व पुढे यांचा सन्मान करतील. सरपंच साहेब हे माझे लहानपणचे मित्र आम्ही एकच वर्ग शिकले राहतो. त्यांनी पाणी फाउंडेशनचं खूप मोठं काम केलेलं आहे असे आमचे मंडळ अधिकारी निमकंडे सर यांना विनंती करतो. त्यांनी आमच्या मंडळातर्फे मान सन्मान स्वीकारावा विनंती करतो की भोसले सरांना यांचा सन्मान करावा. स्वतःची गाडी घेऊन स्वतः डिझेल टाकून स्वतः महिलांना प्रोत्साहन करून स्वतः सर्व त्या महिलांची काळजी घेऊन सोबत काही कार्यकर्ते आणून स्वतः त्या गाडीचा खर्च करून असे आमचे युवा नेतृत्व आजकाल जे करत आहेत जयभू आंबटपुरे हे स्वतः करत आहेत. त्यांना विनंती करतो त्यांच्या महिलांना त्यांनी स्वतः महिलांना बसून आणलेल्या स्वतः गाडी चालवलेली गाडी असल्यामुळे स्वतःनी मान सन्मान स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. खूप मोठं लहान व्यक्तिमत्व आहे पण अनेक कार्यक्रम त्याच्या हातून घडत असतात अनेक उपक्रम ते राबवत असतात आणि स्वतः महिलांना ते घेऊन इथपर्यंत पोहोचलेला आहे. जोरदार टाळ्या वाजवत आमच्यासोबत जे पोलीस बांधव आहेत यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. ऐकायला मिळालं आपल्या वेगवेगळ्या प्रकारे भजन मंडळ गाडगे महाराज भजन मंडळ रोकडे तिन्ही संत गाडगे महाराज कित्येक दिवसापासून आमच्या त्यांना आई समान मानतो आम्ही. जाधव ताई यांनी कित्येक दिवसापासून त्या महिलांची तयारी केलेली आहे आपापल्या भजनातून आपापल्या रोज त्यांना सांगून उत्तेजन करून किती 25 महिला तयार केलेल्या आणि त्या राष्ट्रभर इथं भजनासाठी होत्या. राष्ट्रभर त्यांनी भजन म्हटलं तसंच सबुताई जाधव मॅडम आणि त्यांचं महिला मंडळ आणि सगळ्यांनी पुढे आता लवकरात लवकर विठ्ठल मंदिर तिथलं भजन मंडळ यांना नम्र विनंती आहे की त्यांनी सुद्धा यावं आपला मान स्वीकारावा. विठ्ठल मंडळ आणि सुरू करा फोटो काढायचं घ्या तसं करायचं.
ज्यांनी आपलं स्वप्न सुद्धा काढलेलं आहे असे प्रतिकारच्या बाबा धरणे महाराज यांना विनंती करतो की आपण त्यांच्यासोबत सुद्धा फोटो काढलेले आहे. धरणे महाराज यांना विनंती सांगितलं काढे बाबा की जय कर्मभूमीमध्ये जे सुरुवातीला त्यांनी काम शेवटपर्यंत केलं ते काम मला आज त्यांच्या रूपानं म्हणजे गाडगे बाबा ह्या नावाच्या रूपानं मला चान्स मिळाला. त्यामुळे मी आपल्या पूर्ण जनतेचे महिला मंडळाचे कोटी कोटी प्रणाम मी स्वीकारतो. आणि श्रीकृष्ण मंडळ महिलांना रात्री भजनं करत होते त्यांना विनंती आहे की त्यांनी समोर येऊन आपला मान सन्मान करावा. श्रीकृष्ण महिला मंडळ श्रीकृष्ण महिला मंडळ लवकर या गावरे मॅडम महिलाचा मंडळाचा मान वाढवावा. असे आमचे गुरु योगगुरु ज्यांना म्हणतो आम्ही नेहमीच आमच्या कार्यात ते सहभागी होत राहतात. मी त्यांना विनंती करतो वानखेडे मामा यांना त्यांनी हा तुमच्या गाडी बाबाचा सन्मान करावा. गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. रामचंद्र की आमचे कारंजाचे गावडे सर आणि संदीपकर सर यांना विनंती करतो आमच्या मामा मामीचा स्वागत आहे. ज्यांच्या पेरणीमुळे आणि कामामुळे आम्ही तत्पर होत असतो असे आणि पाणी फाउंडेशन असो किंवा पक्षी मित्र असो किंवा आपत्ती व्यवस्थापन असो ज्यांच्यापासून सर्वांनीच प्रेरणा घेतलेली आहे. अनेक लोकांचे प्राण वाचवलेले आहेत. आमचे मित्र सुनील कल्ले यांना त्यांचा 21 पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. गाडगे बाबाचा सन्मान त्यांनी स्वीकारावा आम्ही अशी त्यांना विनंती करतो. तर सन्मानाच्या लायक माझे दोन मित्र आहेत एक दिलीप राव भिसे आणि हरिहर निमकर्णी आणि छत्रपती शिवाजी मित्र मंडळ हिंदवी परिवार हे सन्मानाच्या सन्मान घेण्याजोगे हे लोक आहेत. पण हे आधाराने माझा सन्मान करतात. पण आपल्या मंडळातील एक वयोवृद्ध व्यक्ती मधुकरी जाधव बाबुळगाव यांनी आज आजपासून नाही मागील 40 वगैरे धावत येतात. आज त्यांचं वय 75-80 वर्ष आहे. जे मला पुरस्कार देण्यात येत आहे मी त्यांना माझ्याकडून शैक्षण घेतो. मधुकरन जाधव ते देतील आणि पुरस्कार स्वीकारतील माझ्या हस्ते वाटत. तालुका आहे शिरपूर आणि मालेगाव आपल्या शिरपूर जैन माहीत असेल. तेथील जे डॉक्टर मंडळी आहे मालेगावची काही डॉक्टर मंडळी आहे आणि तेथील डॉक्टर अश्विनी काटेकर सर आणि देवळे सर हे नेहमी सहकार्य करत असतात. नेहमी त्यांचं आम्हाला सहकार्य लाभत असते. शिरपूरचे काटेकर सर यांना विनंती करतो की आपण हा मान स्वीकारावा कारण कित्येक दिवसात सगळं सामान बसतो ना आपण हे सगळं अशा भरोशावर हे तयार झालेलं आहे. तरी त्यांचा शिरपूरवासी आणि मालेगाववासींचा मी विनंती करतो त्यांनी हा सन्मान स्वीकारा. डॉक्टर काटेकर सर आणि त्यांची टीम परिवाराचा एक सदस्य आहे तसं सन्मान स्वीकारायलाच नाही पाहिजे हे आमचं कर्तव्याचा भाग आहे. मी भोसले सरांना विनंती करतो हे आपल्या टीमचं हे करावं. तसेच शंभू राजे यांना विनंती करतो की आपण तिथं यावं.
आपला सन्मान आपणच केल्यासारखे एक दोन मिनिट या कार्यक्रमासाठी त्यांचा मी मान सन्मान करतो. या आखरीचा जो मान आहे आमच्या या पाहुण्यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करावा अशी मी विनंती करतो. जे स्टेजवर पाहुणे बसलेले आहेत त्यांना सर्वांनी आमच्या भोसले सरांचा सन्मान करावा. सत्काराच्या कार्यक्रमानंतर इयत्ता 8वी मधील श्वेता मुसळेला 2 शब्द बोलण्याची इथे संधी दिली. आजचा इतिहास म्हणजे 1 फेब्रुवारी पासून ते 11 मार्च पर्यंत आपल्या महाराष्ट्राचे जे दुसरे छत्रपती होते त्यांना हार हार करून मारण्यात आले होते. म्हणजेच कालचा दिवस म्हणजे 17 फेब्रुवारी 17 फेब्रुवारीला महाराजांचे डोळे व जीभ फोडण्यात आली होती. कारण की महाराजांचे जे कवी होते त्यांनी बहादूरगडावरती एक कविता सादर केली होती. ती म्हणजेच यावर रावण की सभा शंभू बंद्यो बजरंग लहू रसद सिंदूर सम खूब लढ्यो तुम रंग राजन हो तुम सांचे खूब खेल्यो रणरंग त्यो दुवसे निहार के तखत तजो अवरंग. मित्रांनो एवढं बोलून कवी कलशांनी अशी गर्जना दिली त्या दरबाराला की आजही आपल्याला बहादूरगडावर गेल्यावर ऐकायला येते. आणि कालचाच तो दिवस तोच तो दुर्दैवी दिवस ज्या दिवशी आपल्या महाराजांना पहिली इजा करण्यात आली ती म्हणजेच लोखंडी गरम तापच्या सुरांनी महाराजांचे डोळे फोडण्यात आले व जीभ कापण्यात आली. आजचा 18वा दिवस मित्रांनो 1 फेब्रुवारीला महाराजांना कफांना बांधून आणले होते बहादूरगडावरते आणि 17 फेब्रुवारीला महाराजांचे डोळे व जीप छाटण्यात आली. आणि आजचा तो दिवस ज्या दिवशी महाराजांचे केस उपटण्यात आले. विचार करून बघा आपण कंगवा लावला केस आला तर आपला केस तुटतो आणि आपल्याला दुखतं तर महाराजांच्या अक्षरशः स्वतःहून केस सुटून काढलेले महाराजांना किती तीव्र वेदना होत असतील. आणि त्या वेदना तरी कशामुळे तर आपल्या राष्ट्राचे रक्षण करण्यामुळे स्वराज्य रक्षक संभाजी असल्यामुळे. मुसलमानाचा धर्म मुस्लिम धर्म स्वीकारला नाही म्हणून महाराजांना एवढा त्रास देण्यात आला. आतापासून यानंतर महाराजांची नख महाराजांची बोट महाराजांच्या अंगाचे तुकडे तुकडे करून भीमा इंद्रायणी नदीमध्ये टाकले. आणि आपले दुर्दैव तरी केवढे की आपण महाराजांना अग्नी देऊ शकलो नाही. पण नंतर तुळापूरच्या काही स्त्रियांनी त्या महाराजांच्या देहाच्या तुकड्यांना शिवले आणि त्याचा अंत्यसंस्कार केला. आपले दुर्दैव एवढेच की आपण आपल्या महाराजांना वेळेवर ते अग्नी देऊ शकलो नाही. महाराजांचा मृत्यू झाला होता तो त्र्यंबक अमावस्येला. तारीख होती 11 मार्च 1689. किती भयान तो काळ महाराजांचं शिर कापून भाल्या लावून तुळापुरात फिरवू लागले. तुळापूर म्हणजे तेच गाव ज्या गावात त्यांचे आजोबा म्हणजेच शहाजीराजे भोसले त्यांनी हत्तीचा व सोन्याचा मोल करून त्या गावाला तुळापूर नाव दिलं. आणि त्याच गावामध्ये त्यांचा नातू म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांचा हाल हाल करून त्यांचे देहाचे तुकडे करून नदीत टाकले. आपले दुर्दैव थोर की आपण आपल्या महाराजांना अग्नी देऊ शकलो नाही. आणि आपल्या महाराजांच्या देहाचा अंत्यसंस्कार 13 मार्च 1689 ला झाला. मित्रांनो हात जोडून विनंती करते की आपण हे दिवस विसरायला नको. आपल्या महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा देवाचं नाव येईल तेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य रक्षक म्हणून हे नाव दिलंच गेलं पाहिजे आणि त्यांचा इथे त्यांचे स्मरण झालेच पाहिजे. कारण की आज मंदिरात देव आहे आपल्या इथे आपल्या माता बहिणी सुरक्षित आहेत ते कधीतरी आपल्या महाराजांमुळे. धन्यवाद. क्षत्रिय कुलावतंस
राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। सेवा करी मोबदला मागे ना ती बरी तयाची ताकारी करत असे असे व्यक्तिमत्व असणारे दिलीप सर्व मेसरे हे कार्यक्रमाचे म्हणजे या मोहिमेचे शिल्पकार आहेत। त्या गोष्टी ते कधीच सिरियस घेत नाहीत। त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे दुसऱ्यासाठी जगणार आहे। जगाच्या कल्याणा संतांची विभूती देह व्यक्ता विधू परोपकारी वृत्ती। आपण जर आपल्या घरी पाच पाहुणे जर आले तर आपण त्याची व्यवस्था नाही करू शकत आहोत। कालपासून पाहणार एक वर्षापासून त्यांची त्या मोहिमेसाठी ती तयारी चालू होती। ते रस्त्यावर रोहिणी आणि हे झोपले पण नाही। हे खूप महत्वाची बाब आहे। मूर्ती स्थापन करत त्याला बनवलं आपण इथं। त्याला आयुष्याला कधी वाटलं नसेल की आपण स्वतः आपण गाडगेवा कधी बनून या एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये आपण सहभागी होऊ म्हणून जीवनाचं त्यांचं सार्थक झालं असं त्यांना वाटलं। यासाठी केला होता हट्टस शेवटचा दिन गोड व्हावा आता निश्चितानं पावलं विसावा कुठे लिया धावा कृष्णजी या तुकामाने मुक्ती परमिती नवरी आता दिवस चारी खडी मिळे शेवटचा जे गोळ असते आपलं शंकर बरोबर त्याचा शेवट गोळ झाला असं सारखं त्यांना वाटलं। असो माझ्यासोबत गाडी होती पण ते गाडीत बसून आले। त्यांचं तसंच छत्रपती तिरुमल मित्रमंडळ व हिंदवी परवा या सर्व लोकांनी या मोहिममध्ये सहभाग घेतला इथं सर्वांचे मी परिवाराच्या वतीने मेसरे भाऊच्या वतीने आभार व्यक्त करतो। धन्यवाद। ऋणमोचनच्या नंतर गाडगे बाबांना जिथे साक्षात्कार झाला होता ते स्थळ काही अंतरावर आहे। त्या ठिकाणी सुद्धा आम्ही दर्शनासाठी आलो आणि इथे हे साक्षात्कार स्थळाची जवळ असलेली नदी अर्थात नदी तीच असावी। हे सर्व चिंचीचे वृक्ष गाडगे बाबांनी लावले असं म्हणतात आणि यानंतर आम्ही पुढे गाडगे बाबाचं दुसरं ठिकाण आहे जिथे गाडगे बाबा राहत होते आधी जिथे त्यांचा ड्रेस आहे ठेवलेला आजही सुस्थितीत तिकडे जाणार आहोत। या ठिकाणी गाडगे बाबा अनेक काळ वास्तव्यांचं होतं। गाडगे बाबांचा हा कीर्तनाचा ड्रेस अजूनही जशास तसा येथे ठेवलेला आपल्याला दिसतो। त्याचं दर्शन आपल्याला करता येते। गाडगे बाबाचं हे मामाचं गाव आणि हे जे घर दिसत आहे या ठिकाणी सुद्धा गाडगे बाबा बरेच दिवस त्यांचं इथे वास्तव्य होतं। आज जरी हे सिमेंट काँक्रीटचं विटांचं बांधकाम दिसते परंतु तेव्हा हे असं नव्हतं। त्यानंतर आम्ही येथून निघून मूर्तिजापूरला गाडगे बाबांचं जे गोरक्षण आहे तिथे भेट देण्यासाठी आलो। गाडगे बाबांनी हे गोरक्षण स्थापन केलेलं आहे। मित्रांनो ही मोहीम श्री दिलीपजी मेसरे सर यांच्या नेतृत्वात करण्यात आलेली होती। याला अनेक स्तरातून भरपूर सहकार्य मिळालं। ही मोहीम भरभरून यशस्वी झाली। या मोहिमेचा जो उद्देश होता महास्वच्छता अभियान तो 5 ते 6 तास सलग स्वच्छतासुद्धा झाली। मोहिमेमध्ये नियोजनाला फार मोठं महत्त्व आहे आणि ही सर्व मोहीम नियोजनाप्रमाणे झाली। मूर्तिजापूरचं गौरक्षण पाहिल्याच्या नंतर गौरक्षणला भेट दिल्याच्या नंतर या मोहिमेचं येथे सांगता झाले असं म्हणायला हरकत नाही। यानंतर सर्व शिवभक्त आपापल्या परीने नव्हे तर ज्या वाहनाच्या माध्यमातून आले त्याच वाहनाने आपापल्या घराकडे परत गेले। हे झाडसुद्धा गाडगे महाराजांनी लावलेलेच आहे या गोरक्षणमधील। इथे भेट दिल्याच्या नंतर सर्व शिवभक्त आपापल्या घराकडे रवाना झाले। मित्रांनो व्हिडिओ तर आवडला असेलच। व्हिडिओ आवडला असेल किंवा नसेल तरीसुद्धा हा व्हिडिओ
इतरांना नक्की शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये सुद्धा एक प्रेरणा मिळावी आणि एक उर्मी यावी की थोडीशी समाजसेवा करणे आवश्यक आहे, स्वच्छता करणे आवश्यक आहे आणि गाडगे बाबांचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. पुन्हा लवकरच भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.